किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. ढोल ताशाच्या गजरात आता काही वेळातच मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि मी सध्या उभा आहे ते प्रतापगडाच्या बुरुजावरती अलीगडच्या बाजूला. समोर तुम्ही पाहताय हा आहे मुख्य बुरुज प्रतापगडाचा. किल्ले प्रतापगड खरं तर आज भव्यमय पाहायला दिसतोय. जिल्हा प्रशासनानं यावर्षी पहिलीच वेळ इतक्या चांगल्या पद्धतीनं आणि अत्यंत चांगलं नियोजन करून हा शिवप्रताप दिन साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी हेलिकॉप्टरनं आगमन होणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून प्रतापगड हा नेहमीच हा चर्चेत होता आणि अफजलखानाच्या ज्या कबरीच्या बाजूचा जो अतिक्रमण आहे ते हटवल्यानंतर खऱ्या अर्थानं जे महाराष्ट्रात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झालं आणि हेच वातावरण आज शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रतापगडावर पाहायला मिळतं आहे. तुम्ही जो हा जो व्हिडिओ पाहताय तो आहे मुख्य जो बुरुज आहे त्या बुरुजाच्या बाजूचा आणि संपूर्ण हा जो गडाचा परिसर आहे तो भगव्या झेंड्यांनी अक्षरशः माखून गेलेला आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आशीर्वाद पुत्र आहे या ठिकाणी पुष्पार्पण करण्यात येणार आहे. एकंदरीतच एक प्रतापगडावर जे वातावरण आहे ते शिवमय होऊन गेलेलं आहे. विकास भोसले, प्रतापगड, सातारा. अरे वा क्या बात आहे, आपल्या माणसाली. ह्या वर्षीचा शिवप्रताप दिन म्हणजे ना भूतो ना भविष्यते असा उत्साह आहे सगळ्यांच्यात आणि हा उत्साह असाच वाढत जाओ. काय सांगाल गेल्या काही दिवसापासून तुमच्या घडामोडी झाल्या जी त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया? ज्या अतिक्रमण जे अतिक्रमण झालं होतं ते प्रशासनानं काढलं त्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदनच आहे. कारण की ते अनधिकृतच होतं आणि कोर्टाच्या आदेशानुसार काढलं त्यामुळं सगळ्या शिवप्रेमींमध्ये शिवभक्तांमध्ये उत्साह आहे. आम्हाला सुद्धा आनंद होतोय. काय सांगाले, काय महत्व आहे आजच्या शिवप्रताप दिनाचं? आजचा शिवप्रताप दिन म्हणजे सगळ्यात आगळा वेगळा आहे. 350 वर्षापूर्वी त्या अफजलखानने आई भवानीवर हातोडीचे घाव घातले होते. त्याच अफजलखानच्या अतिक्रमांवरती हातोडीचे घाव घातले गेले आणि ह्यावेळेला आमचं भाग्य की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि आमच्या तालुक्याचे भूमिपुत्र आज प्रतापगडला येत आहेत आणि खूप मोठा शिवप्रताप दिन असा कधी झाला नव्हता असा शिवप्रताप दिन होतोय. सगळ्या मावळ्यांना गडावरती आज अलाउड दिलेलं आहे, येणाऱ्या शिवभक्तांना परमिशन दिलं आणि सगळे शिवभक्त या कार्यक्रमामध्ये सामील आहेत.